नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते 23व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील 90 यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या भाविकांचा हा सत्कार सन्मान नांदेड रेल्वे स्थानकावर करण्यात आला. शुभेच्छा घेण्यासाठी ढोल ताशाच्या गजरात बम बम बोलेच्या गजर करत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तसेच नातेवाईकांची प्रचंड गर्दी केल्यामुळे नांदेड रेल्वे स्थानक जत्थेचे स्वरूप आले. 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता यात्रेकरू आकाशी टी शर्ट टोपी परिधान करून स्टेशनवर आले. लंगर साहेब गुरुद्वारातर्फे संत बाबा बलविंदर सिंगजी व बाबा सुकेब सिंग यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ प्रसाद देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी यात्रेकरूवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यात्रेदरम्यान अन्नदान करणाऱ्या भाविकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी भाजपा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर्ट ऑफ लिव्हिंग मारवाडी युवा मंच लायन्स क्लब माहेश्वरी जिल्हा संघटना एन्जॉय स्विमिंग ग्रुप शिवा संघटना शिवसेना अमरनाथ यात्री संघ पतंजली सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संयोजक ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण भारतवर्षामध्ये खर्ताड यात्रा आणि सर्वात पवित्र यात्रा हिंदू धर्मासाठी मानणारी ही अमरनाथ यात्रा आहे आणि आपले नांदेडचे धर्मभूषण आदरणीय दिलीपजी ठाकूर साहेब यांनी सातत्यानं 24 वर्षापासून आजपर्यंत नांदेडवासियांना हजारो भाविक भक्तांना दिलीप ठाकूरमुळं आपल्याला अमरनाथला जाण्याचा योग आला आणि आम्ही भाग्यशाली आहोत की आम्ही नांदेडचे यात्रेकरू आम्हाला ही खर्ताड अमरनाथ यात्रा एकदम सोपी व सहज आणि सरळ सोपी झालेली आहे. या यात्रेमध्ये हजारो भाविक भक्त येतात. खूप मोठ्या पद्धतीनं अन्नपाण्याची व्यवस्था रस्त्यानं जागोजागी होते. अनेक असे वयोवृद्ध व्यक्ती ही अवघड यात्रा सरळ आणि सोपी करून आपल्या घराला येतात. तर हे खरोखरच आम्ही भगवान भोलेनाथाचे उपकार मानतो की अमरनाथ भोले बाबा एवढ्या अवघड ठिकाणी बसून सुद्धा भक्तांना सहज व साध्या आणि सोप्या रूपानं दर्शन देतात. त्यामुळे आम्ही भोले बाबाचे मनापासून ऋण व्यक्त करतो. जय. आज बम बम बोले. आज मी दिलीप भाऊ सोबत अमरनाथ यात्रेसाठी नांदेडवरून जम्मू तवी एक्सप्रेसने निघत आहे. अमरनाथ यात्रा इतकी अवघड आणि कठीण आहे की दिलीप भाऊ सोबत आमची खूप छानपैकी सोयीस्कर होणार आहे. अमरनाथ यात्रेत जाण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं, ते आज आमचं स्वप्न पूर्ण होत आहे. आमच्यासोबत दिलीप भाऊ एक 100 यात्रेकरू आहेत आणि मी अशी आशा करते आणि भोलेनाथला अशी प्रार्थना करते, दिलीप भाऊ सोबत आमची यात्रा एकदम छान आनंदात आणि जे भोलेनाथला सगळ्यांची जी काही मनोकामना असतील भोलेनाथनी सगळ्यांची मनोकामना पूर्ण करावी आणि नांदेडवासियांचे जे काही पण इच्छित फळ असतील ते त्यांना प्राप्त करावे एवढीच मी भोलेनाथच्या मी प्रार्थना करते आणि पुनश्च एकदा दिलीप भाऊचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे आज आमची यात्रा सफल आणि एक सुखकर आणि आनंदमयी होणार आहे.